सोलापूरचा विकास आणि प्रभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी केलं आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक गणेश वानकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी देगाव इथं जनसंपर्क कार्यालयासमोर जिल्हा प्रमुख वानकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवार आणि प्रभागातील नागरिकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी देगाव इथं जय भीम चौकाच्या नामफलकाचं उद्घाटन जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि डीके संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सत्काराला उत्तर देताना जिल्हा प्रमुख वानकर यांनी आगामी काळात विकासाच्या कामाबरोबरच शिवसेना बांधणीला महत्त्व देणार असल्याचं स्पष्ट केलं। प्रथमतः माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला प्रत्यक्ष भेटून मोबाईलद्वारे कॉल करून मेसेजद्वारे सोशल मीडियाद्वारे ज्यांनी ज्यांनी मला पुढील वाटचाळीसाठी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांचं मी मनापासून आभार मानतो। एक वाढदिवस म्हणजे पुन्हा एक नवीन जबाबदारी पुन्हा काम करायला संधी असं मी समजतो। मी निवडून आल्यानंतर माझ्या भागाचा संपूर्ण विकास या ठिकाणी केलेला आहे आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी म्हटलं तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर कसा होईल शिवसेनेच्या कमिट्या कशा होतील यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू। माझ्या गावातील लोकांचं वैयक्तिक माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही। चांगल्या पद्धतीचं काम करून मी माझं यशाचं किंवा माझा जो विजय आहे ते माझ्या गावकऱ्यांच्या माझ्या मतदारांच्या चरणी समर्पित करेन। आतापर्यंत आपण पदाची अपेक्षा ठेवून कोणतंच काम केलं नाही। वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला शिवसेनेनं आमदारकीचं तिकीट दिलं, सोलापूर महानगरपालिकेचं तिकीट दिलं, त्यामुळे पक्षानं जे दिलं ते स्वीकारत गेलो। सोलापूर शहर आणि प्रभागाचा विकास हाच आपला अजेंडा असल्याचं गणेश वानकर यांनी सांगितलं। कसं असतंय कोणाबरोबर कोणती लढाई आहे जर आपला पैलवान कोण आहे जर अगोदरच समोरच्याला कळलं तर समोरचा पैलवान तयारीत येत असतो आणि आमची राजकारणाची पद्धत बघता ते म्हणतात ना पत्ता करतो गुल। समोरच्याला कधी कळणार पण नाही की आम्ही कशा पद्धतीने विषय संपादन करू। मागच्या वेळेससुद्धा माझ्यासमोर जे उमेदवार उभे ठाकलेले होते जितकं माझं वय आहे तितकं त्यांचा अनुभव आहे। महानगरपालिकेतल्या मोठ्या मोठ्या पदांवर ते राहिलेले आहेत। त्यावेळेस आम्हाला सुद्धा खूप जण म्हणायचे अरे तुम्ही कशाला उभारलात हे तुमचा पराभव होईल। पण माझ्या गावकऱ्यांनी माझ्या मतदारांनी दाखवून दिलं की देगाव काय चीज असते देगावच्या नादी लागल्यावर काय होत असते हे देगावकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि ह्याच देवगावकरांच्या जीवावर येणारे हे दोन्हीच्या दोन्ही प्रभाग 6 आणि 10 मागच्यापेक्षा जास्त लीडनं माझ्या गावातले नागरिक निवडून देतील याची मला खात्री आहे तीळ मात्र शंका नाही। ठाकरे घराण्याची निष्ठा हीच वानकर परिवाराची प्रतिष्ठा असून अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेचा भगवा प्रामाणिकपणे फडकवत ठेवू असंही गणेश वानकर यांनी बोलताना सांगितलं। होय माझे वडील जवळपास 30-40 वर्षापूर्वापासून शिवसेनेमध्ये होते। मी आज गेली 15 वर्ष झालं शिवसेनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम करतोय। पक्षाची निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा वानकर घराण्याचा एक वारसा माझ्या वडिलांनंतर आम्ही चालवत आहोत। सदैव पक्षाशी एकनिष्ठ पूर्वी राहिलेलो आहोत हीच आमची ओळख आहे। ठाकरे घराण्याची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा असं समजून आम्ही आत्तापर्यंत काम करत आलोय। भविष्यात सुद्धा त्या पद्धतीचं आमचं काम असेल। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार समाधान आवताडे, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, माजी आमदार दिलीप माने, सुनील मधुकरराव चव्हाण, उद्योगपती सतीश वडकबाळकर तसंच प्राध्यापक अजय दासरी आदींनी वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या। देगाव इथं झालेल्या सत्कार समारंभास जितेंद्र साठे, अंत्रोळीच्या सरपंच कोमल करपे, शरद निकम, तानाजी गुंड पाटील, शिवाजी गुंड पाटील, विक्रांत काकडे, अशोक भोसले, मुकुंद जाधव, निवृत्ती भोसले, सिद्धेश्वर कस्तुरे, कार्ले भाऊजी, संतोष कोरे, बंडोपंत भोसले, संतोष सुपाते यांच्यासह वानकर परिवारावर प्रेम करणारे प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।